येशूना जन्म। मरियमनी मागणी युसेफ नावना एक धर्मी माणूस संगे होईल होती। मरियम गरोदर शे असं ऐक संतेले वाटणं की आई बाळतेन नैशे। तो धर्मी माणूस होवामुळे मरियमनी अब्रू नैल जावाले पाहिजे म्हणीसन तिने गुप्तपणे तिले सोडाना विचार कर। तिले असं कराना पहिले एक देवदूत तेना स्वप्न मावना व तेना संगे बोलना। देवदूतने सांग, योसेफ मरियमले तू आपले नवरी म्हणून स्वीकार करायला भ्याऊ नको। तिनं पोट मधलं बाळ आई पवित्र आत्माकडून शे। ती एक पोरगाले जन्म दिन व तेने नाव येशू म्हणजे देव तारण करणार शे असं ठेव, कारण की तो लोकसना तेसना पापस पासून सोडावेन। तो योसेफनी मरियम संग लग्न करना व आपली नवरी म्हणीसन तिनं स्वीकार करना। पण त्या बाळना जन्म होवालो तो तिनं संगे नाही जपना। जो बाळना जन्म होवाना टाइम जोडेवना तो रोमी सरकारने जनगणना करासाठी आपला आपला गाव जावाले सांग। योसेफ आणि मरियम येसले नाझरेतून बेतलेम असा लांब प्रवास कराना पडण, कारण की तेसना पूर्वज दावीद आऊ बेतलेम गावना होता। बेतलेमले पोहोचावर तेसले राहाले जागा नाही भेटणी, फक्त ढोरसना गोठामा जागा होती ती तेसले भेटणी। बाळना जन्म त्या गोठामा होईना व तिनी माहीत नी तिले गवानीमा ठेव, तेसनी तिने नाव येशू ठेव। त्या रातले कैक मेंढपाळ आपला मेंढरे जंगलमा समायत होतात। अचानक एक तेजस्वी स्वर्गदूत तेसना समोर प्रगट होईना आणि त्या गैर घाबरिग्यात स्वर्गदूत सांगना, भ्याऊ नका, कारण की मी तुमना साठे मोठे आनंदी बातमी लिसन येलशे। आज बेतलेहम नगरमा तुमना साठे ख्रिस्त म्हणजे प्रभूना जन्म होईलशे। जा आणि बाळले जामला आणि तू तुमले कपडामा गोंडायल गवानीमा ठेल देखीन। अचानक आकाशमा देवदूत देवनी स्तुती करत सांगनात, बरे स्वर्गमा देवले गौरव आणि पृथ्वीवर ज्या लोकसवर त्यांनी कृपा होईलशे तेसले शांती भेटू। मेंढपाळ लगेच येशूना जन्मना ठिकाणी वर पोहोचनात आणि देवदूत न सांगेल प्रमाणे तेसले तो बाळ गवानीमा ठेल दिखना। हाय देखीसन तेसले गैर आनंद होईना, मरियमले बी गैर आनंद होईना। आपण जे देख व ऐकनुत तेसना विषयमा आनंद करत मेंढपाळ आपला मेंढ्यासकडे परतन। थोडा दिन नंतर पूर्व दिशामा एक खास तारा ज्ञानी लोकसनी देख, तेसले माहीत पडणं की हा यहुदीसना एक नवीन राजा जन्म येलशे। म्हणीसन तेना दर्शन करासाठी तेसनी गैर मोठा प्रवास करा। त्या बेतलेम लेवनात आणि जठे येशू आणि तेना माय बाप राहत होतात ते घर तेसनी जमलं। जवळ त्या ज्ञानी लोकसनी येशू बाळ तेनी माई मरियम तिना संगे देखनात, तव तेसनी तिले नमन करणार व तेनी उपासना करणार। तेसनी येशू बाळले मौल्यवान भेट वस्तू दिनात, तव त्या आपला घर परतनात।